कालच्या निकालावर मीडियामध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतःहून आपला उदोउदो करून घेतला, संपूर्ण खोटी माहिती वृत्तपत्रापर्यंत पोहोचवून मीडियापर्यंत दिली आणि जसं काही राज्यामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची आता लाट चालली आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला। मुळात हे संपूर्ण धांदात खोटं आहे। आम्ही जिल्हावाईज सगळी आमच्याकडे माहिती उपलब्ध झाली, महाविकास आघाडी आणि महायुतीचा विचार केला तर निश्चितच ही लढाई ग्रामपंचायतमध्ये विना सिंबलची जरी असली तरी आम्ही पुढे आहोत हे मात्र स्पष्ट आहे। विषय असा आहे की असा डंका वाजवून घेतला, मला सरकारला आव्हान आहे, भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहयोगी मित्रांना, तुमच्यामध्ये जर दम असेल आणि तुम्ही ग्रामपंचायतच्या निकालावरून छाती बडवून घेत असाल तर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच तुम्ही घोषित करा आणि या निवडणुका होऊ द्या। जनतेचा कौल कोणत्या बाजूला आहे हे स्पष्ट होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल हे आव्हान त्यांनी स्वीकारावं आणि जनता कोणत्या बाजूला आहे हे त्यानंतर आपली छाती बडवून घ्यावी आणि मिळवून घ्यावी असं माझं आव्हान त्यांना या निवडणुकीच्या कालच्या निकालाच्या माध्यमातून आहे। आज मुळात प्रश्न अत्यंत महत्त्वाचा एक होता की या राज्यामध्ये प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे। मराठवाड्याच्या धरणामध्ये आत्ता 38% पाणीसाठा शिल्लक आहे। आपण आत्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये आहोत आणि अजून 7 महिन्यापर्यंत पाणी कसा पुरेल पिण्याच्या पाण्यापासून हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण मागच्या वेळेच्या धरणाच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर औरंगाबादमध्ये मागच्या वेळेस जवळपास 82% पाणीसाठा या धरणामध्ये होता, आत्ता केवळ 38.98% पाणीसाठा आहे। म्हणजेच पाणी अत्यल्प पडला, पाऊस अपुरा पडला आणि त्यामुळे राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। अशा स्थितीत सर्व सत्तेतील मंत्र्यांनी, सत्तेतील आमदारांनी आपापले मतदारसंघातील तालुके टंचाईग्रस्त घोषित करून घेतले, दुष्काळग्रस्त घोषित केले आणि संपूर्ण म्हणजे मंत्र्यांचे लाड पुरवायसाठी, आमदारांचे लाड पुरवायसाठी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं। आमची मागणी अशी होती की या राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे, पाऊस अतुरा पडला आहे, सोयाबीनचं पीक हातातून गेलेलं आहे, कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे आणि कर्नाटकाच्या धर्तीवर हे राज्य दुष्काळग्रस्त घोषित करावं आणि संपूर्ण राज्यामध्ये त्याला फायदा द्यावा, शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी आमची भूमिका स्पष्टपणे होती। परंतु या सरकारच्या खरं तर हे दुष्काळ घोषित करताना यांचा बौद्धिक दुष्काळच आता असल्याची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। याचं कारणही असं आहे की यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचा तालुक्याचा विचार करण्याची आता त्यांना बुद्धी सुचते आहे। पहिल्यांदा 40 तालुके केलेत, आता त्यांना ती बुद्धी सुचली आहे। म्हणून आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही आमदारांच्या दिवाळी करण्यासाठी तुम्ही फार पुढं आहात, पण शेतकऱ्यांची दिवाळीचं काय? आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दिवाळीच्यासाठी आत्ता तुम्ही दिवाळी गोळ करण्यासाठी ह्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी आमची त्यांना मागणी आहे। कोकणातील परिस्थिती, आंबा बागायतदार जो आहे, काजू बागायतदार आहे, यांना पीक विम्याचे 81 कोटी रुपये मंजूर झाले पण हा परतावा अजून मिळाला नाही वर्षभर लोक, म्हणजे काय चाललं आहे? राज्याच्या तिजोरीतून आणि केंद्राच्या तिजोरीतून पीक विमा कंपन्यांना तुम्ही 7,500 कोटी रुपये तुम्ही दिलात, 7,500 कोटी रुपयातून या राज्यामध्ये पीक विम्याच्या पोटी जर आजचा हिशोब काढला तर केवळ 1,300 कोटी रुपयाचा परतावा शेतकऱ्यांना मिळतो आहे। म्हणजेच प्रचंड फायदा हा शेतकऱ्यांच्या नावावर या कंपन्यांचा करण्याचा तुम्ही धंदा सुरू केला आहे, त्याच्यातील टक्केवारी तुम्हाला मिळते का हा खरा प्रश्न उपस्थित होतो आहे। टक्केवारी मिळत असल्यामुळे तुम्ही त्यांना फायदा करून देता का आणि शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं काम करता का? ही परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की सरकारने त्वरित तात्काळ हे राज्य दुष्काळग्रस्त घोषित करावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा, पीक विम्याचे पैसे त्वरित द्यावेत, मागची थकबाकी जी आहे ती जी घोषित केलेली टंचाईमध्ये असेल, अतिवृष्टीमुळे असेल, ते मागचे जे काही देणे आहेत सरकारचे ते त्वरित
सरकारने द्यावेत अशी सरकारकडे आमची या ठिकाणी आता मागणी आहे। मी मुळात तुम्हाला एकच सांगतो की मागच्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणातला साठा जो आहे तो साधारणतः मराठवाडा तर प्रचंड कमी आहे, परंतु इतरही भाग विभागामध्ये तो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सरासरी आत्ताच्या ह्याच्यात 17 ते 18% पाणीसाठा कमी आहे। म्हणजे पूर्ण राज्यातल्या संपूर्ण विभागवार धरणाची माहिती काढली तर त्याची आकडेवारी आत्ता आमच्याकडे उपलब्ध आहे। म्हणून हा महत्त्वाचा विषय आपल्यापुढे मांडलेला आहे। मला एक तिसरा विषय फार महत्त्वाचा होता की 2020 या MPSC परीक्षा पास झालेत हे स्थापत्य अभियांत्रिकी सेवेची 20 पास झालेत आणि या पोरांना सगळ्या क्लास 1 क्लास 2 जवळपास 200 पास झालेल्यांना 3 वर्षापासून हे सरकार फिरत होते। मधामध्ये परीक्षा पास झाली 2020 21 आपले त्यांची ऑर्डर काढायला पाहिजे होता, त्यावेळेस कोर्टात केस व्हावी म्हणून आणि AG ओपिनियन आला नाही म्हणून थांबवलं गेलं 22 21 आणि 22 आणि आजचा हे 1.5 वर्षामध्ये AG ओपिनियन आलेलं नव्हतं। मी स्वतः AG बोलून तुम्ही SEBC 10% होल करून या सर्व मुलांना अभियांत्रिकीच्या पाटबंधारे आणि PWD या विद्यार्थ्यांची नियुक्तीचे ऑर्डर काढा असं आग्रही मागणी केली। यामध्ये 15 दिवसाच्या पूर्वी आमचे रवींद्र चव्हाण PWD मिनिस्टर आहेत त्यांच्याबरोबर बैठक झाली, त्यांनी ती फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवली आणि मुख्यमंत्र्याकडून ते 10% जागा रिक्त ठेवून म्हणजे थांबवून 90% जागा भरण्याचा निर्णय झाला। अजूनही एरिकेशनमध्ये फाईल पुढे जात नाही। या पोरांना जर पुढच्या डिसेंबरपर्यंत जर नियुक्तीचे ऑर्डर दिले नाहीत तर या संपूर्ण 200 पोरांना या नोकरीपासून वंचित राहावं लागेल। मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत आणि परीक्षा पास झालेत MPSC मुलं, तुम्ही कंत्राटीनं जलसंधारण विभागामध्ये अभियंते भरताय आणि MPSC पास झालेल्या पोरांना वगळण्याचं पाप करताय। या पोरांनी कष्ट उपसून यांच्या मायबापांनी 3-3 वर्षापासून वेटिंगवर राहायचं, म्हणून मला मी या संदर्भात लक्ष घालून बैठक घेतल्यानंतर आत्ता पण बोललो आहे सरकारने त्वरित या 200 अभियंत्याची यांच्या जीवनाशी खेळू नये, यातील अनेक पोरं आत्महत्या करतील, यांचे पालक मला येऊन भेटलेत, आम्ही कष्ट उपसून पैसे पैपैसे जमा करून पोरांना आम्ही MPSC तयारीसाठी पुण्यात पाठवलं मुंबईत पाठवलं आणि आज परिश्रम करून पोरं पास झाले आणि 3 वर्षापासून 2.5 वर्षापासून या पोरांना नियुक्तीचे आदेश मिळत नाहीत। हा जो खेळखंडोबा आहे UPSC आपल्या MPSC संदर्भात हा थांबवावा, कारण मी सांगितलं त्याप्रमाणे की 10% जागा रिक्त करून ही जागा भरण्यासाठी AG ओपिनियन आलं, सरकारने त्वरित लक्ष घातलं पाहिजे अशी, कारण ही मुलं तिकडे उपोषणाला बसली आहे गेले अनेक दिवस झाले आझाद मैदानावर, सरकारचा प्रतिनिधी भटकला नाही, म्हणजे किती निर्लज्जपणा म्हणावा याचा कळस या ठिकाणी आम्हाला दिसतो आहे। मागच्या वेळेससुद्धा मी विरोधी पक्षनेता असताना राज्यातील 420 मुलांचं अशाच पद्धतीने अडवलं गेलं होतं आणि आम्ही मग सचिवांची बैठक लावून त्यावेळेसुद्धा प्रश्न निकाली काढला। सरकारने लक्ष द्यावं आणि या पोरांना आत्महत्येपासून थांबवावं अशी आमची सरकारच्याकडे या निमित्तानं मागणी आहे। मुळात आपल्याला मला माहीत आहे तुम्ही तो प्रश्न विचारणार आहात, त्यामुळे मी त्या प्रश्नाला हात घालत नाही, तुम्ही विचारलं असेल त्याचं उत्तर मी देणार आहे। त्यामुळं हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे होते, ते प्रश्न आपल्यापुढे आम्ही मांडलेले आहे। मला माहीत तुम्ही सुरुवात अपेक्षित मला असं वाटतं की अरबी समुद्रातलं आता ओटी आहे की भरती आहे मला कळत नाही। भरती असेल तर मंत्र्यांनी सामूहिक विचार करावा, कारण यांच्यामध्ये कुठला समन्वय दिसतोय? समन्वय आहे सरकार म्हणून भूमिका काय? सरकारचा एक मंत्री एक भूमिका मानतो, सरकारचे दुसरे मंत्री त्यावर वेगळी भूमिका मांडतात, मग सरकार म्हणून सामूहिक भूमिका आहे की नाही? तुम्हाला सरकार म्हणून सामूहिकपणे हे सरकार चालवायचं आहे की नाही? मंत्रिमंडळातील मंत्र्यावर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा कंट्रोल आहे की नाही? भूमिका स्पष्ट असली पाहिजेत मराठा आंदोलनाच्या संदर्भात। मग ते OBC नेते असताना भुजबळ साहेब जर असे म्हणत असतील,
म्हणजे मी जर ओबीसीचा माणूस आहे, ती स्वाभाविक भावना आहे, ती स्वाभाविक त्याचं उत्तर आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलात सरकार म्हणून, तुम्हाला जे देता येईल, मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध असायचं काही कारण नाही. तुमची भूमिका होती की 50% आत आम्ही देणार नाही. भूमिका कोणी मांडली? सरकारने मांडली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही मराठवाड्यापुरती ओबीसीच्या कुणबी जातीच्या नोंदी तपासू. त्यानंतर मर्यादा मराठवाड्यापुरती होती, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे आर काढला. महाराष्ट्रातील ओबीसींच्या जाती तपास ओबीसीच्या आपल्या कुणबीच्या नोंदी तपासल्या जाणार. आणि ते झाल्यानंतर आत्ता अशी मागणी येते की सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या. ती जी वारंवार भूमिका बदलते आहे, तर या भूमिकेवर नेमकी भूमिका सरकारची काय हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. आणि अशा स्थितीमध्ये की ज्या पद्धतीनं हे सरकार भरकटल्यासारखं वागतंय, सरकार मंत्री म्हणजे मागच्या वेळेस आपण पाहिलं मंत्रालयाला कुलूप लावलं, काही आमदारांनी जाऊन त्यांचे कॅप्टन आजारी आणि दुसऱ्या कॅप्टननी येऊन सांगितलं उप कॅप्टन आजारी, दुसरा उप कॅप्टन आलाय, ते म्हणतात की या संदर्भात आमची भूमिका अजून ठरलेली नाही, प्रचाराला गेले होते, त्यांची भूमिका ते मांडू शकले नाही. आत्ता तर अशी परिस्थिती आहे, म्हणजे हे काय सरकार म्हणजे नियंत्रण सुटलेलं जहाज आहे, कॅप्टनचा काही कंट्रोल राहिलेला नाही, हे जहाज बुडण्याच्या तयारीत आहे असं वाटायला लागलं. एकूण परिस्थिती राज्यातली दिसते की सरकार म्हणून पहिल्यांदा तुम्ही कधी देणार आहात, दिलेल्या मुदतीत पहिला दिला नाही, दुसऱ्या मुदतीत देणार आहात का, तुमची भूमिका ओबीसीच्या संदर्भात काय असेल, मराठ्याच्या संदर्भात काय असेल. स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आज जे भुजबळ साहेबांची आलेली जी प्रतिक्रिया आली, ज्यावेळेस ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं, कदाचित मला कधी भीती वाटते की तुम्ही आपसात भांडून हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आहे का, महाराष्ट्राला आग महाराष्ट्रात आग लावायची आहे का, ही काय तुमची अशी भूमिका आहे का, हे स्पष्टीकरण झालं पाहिजे. मराठा वर्सेस ओबीसी उभा करून महाराष्ट्राला अस्थिर करत असताना त्या अस्थिरतेच्या मागे महाराष्ट्राच्या राज्याची तिजोरी साफ करण्यासाठी तुम्ही टपून बसलात का, आणि साफ करणं सुरू झालेलं आहे. कुठेच खात्यामध्ये पैसे नाही, कुठले सगळे खात्याचं ठणठणाण सुरू आहे, कंत्राटदारांची बिलं थकलेली आहे मोठ्या प्रमाणात, मुंबई कॉर्पोरेशनच्या FD संपल्या, लायबिलिटी त्या FD पलीकडे गेली, लूट सुरू झालेली आहे, कंत्राटचे कामांची मर्यादा किंमत ही वाढवली जात आहे. 2021 जी कंत्राटाची मुदत होती ती आता डबल होत चालली आहे आणि वाढून आपण वाढली जात आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे भांडणं लावली, भांडणाचं सार काय, मी ओबीसी आहे, मला वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, मी मागणी केली, मुख्यमंत्र्यांची मागणी तीच आहे, उपमुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं आहे, सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी तीच भूमिका मांडली, 50% आत आम्ही देणार नाही. मी मांडलं नाही, पण टार्गेट आम्हाला केलं गेलं ओबीसी नेत्यांना, जशी काय आमचीच भूमिका आहे, सत्ताधाऱ्यांची भूमिका नाही, अशा पद्धतीनं आमच्या मोबाईलवर आम्हाला मेसेजेस, धमकी, या सगळ्या गोष्टी आल्या. आम्ही म्हटलं की ठीक आहे, आमची भूमिका आहे, आम्ही त्यावर संयम बाळगला, आम्ही आमच्या प्रतिक्रिया दिल्या नाही. परंतु समाज म्हणून आज जर नोंदी शोधायचं काम झालं, मला हे कळत नाही, ओबीसीमध्ये आल्यानंतर जी मागणी होती आहे हे सर्व आता संपून जाणार आहे, सगळं आलवेल होणार आहे. माझ्या समाजातील 272 जातीमधील 50-60 जाती अशा आहेत, त्यांना स्वतःला राहायला का, त्यांना स्वतःला जमीन नाही, ते अजूनही त्यांची की वाईट अवस्था आहे. तुम्ही जर बंजारा समाजाच्या वाड्यावस्तीवर जाल, तुम्ही पाड्यावर जाल, तर 8-8 दिवस त्या पोरींच्या डोक्याला तेल मिळत नाही, त्या पाड्यावर 8-8 दिवस पाणी येत नाही, नोकऱ्या तर गेल्याच खड्ड्यात, संपूर्ण वेगळंच आहे. कुठे ओबीसीच्या माणसाला, म्हणजे आज आम्ही सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात शेतकऱ्यांच्या, ते कोण आहे, ते ओबीसी आहे. का होतात, कारण ओबीसीमुळे सर्व काही मिळाल्याचं मिळतं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. अरे हेच समाजाला अपुरं आहे,
तुम्ही येणार तर वाढवून घ्या, वेगळा प्रवर्ग घ्या, तुम्ही 50% आतमध्ये आतमध्येची मागणी करताय आज, तर हा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे, मग वाढवून द्या। ओबीसी समाजाला दुखवू नका, मराठा समाजालाही दुखवू नका, दोघांनाही कुठेतरी समाधान मिळालं पाहिजे, त्यातीलही गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी सरकारची भूमिका, तशी आमची भूमिका आहे। पण हे सरकार म्हणून भूमिका जी मांडायला पाहिजेत ती सरकार मांडताना दिसत नाही, ते एकूणच या राज्यातला राज्यामधलं वातावरण दूषित करणारं, गढूळ करणारं आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे। जो कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात उजवळांनी भूमिका मांडली त्याला तुमची मान्यता आहे की नाही? परत सांगा, कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबत भुजबळांनी जी भूमिका मांडली आता थेट शासनाच्या या सरकारच्या भूमिकेला त्यांनी विरोध केलेला आहे की थेट सरसकट कुणबी प्रमाणपत्र कोणतेही शिवनिशा न करता देणं म्हणजे ओबीसीवर अत्याचार आहे, हे तुम्हाला मान्य आहे? नाही, सरसकट देण्याला माझा पूर्वी विरोध होता आणि आताही आहे। ज्यांना आणि मला तर कुणी पलीकडे जाऊन सांगतो, शिंदे समितीने कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्र कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलं आहे, त्याबरोबरच ओबीसीच्या सर्व जातीच्या नोंदी शोधाव्यात आणि त्या संदर्भातली श्वेतपत्रिका जाहीर करावी। तुम्ही ओबीसी कुणबी समाजाच्या नोंदी शोधत असताना आज इतर समाजांना ओबीसीचं प्रमाणपत्र घेत असताना त्यांना सर्व लाभापासून वंचित राहावं लागतं, कारण वेळेवर त्यांना ते पुरावे मिळत नाही, 67 पुरावे मागतात आणि पुरावे न मिळाल्यामुळं नोकरीपासून वंचित राहावं लागतं, ज्यांना लाभात जे काही लाभ मिळतं त्या लाभापासून या ओबीसी समाजाला वंचित राहावं लागतं। मग तुम्ही जर 1,82,00,000 नोंदी शोधताय तर अख्ख्या नोंदी शोधा, त्यातील श्वेतपत्रिका जाहीर करा, प्रसिद्ध करा, काढा आणि त्यातून सांगा की या या जाती या ओबीसीच्या नोंदी सापडलेल्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या या जाती ओबीसीच्या आहेत, प्रसिद्ध एक मी पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना, मागणी केली आहे की हे तुम्ही याच्यावर श्वेतपत्रिका काढा म्हणून, म्हणजे आमचाही त्रास कमी होईल ओबीसीचा, आम्हालाही प्रमाणपत्रासाठी जे भटकावं लागतं उतारी शोधताना तर आमचं पण कमी होईल। याबरोबर एका याच्या दोन कामं हवे, राहिला विषय सरसकट देण्याला विरोध 100% आहे। नाही, असं आहे की जो समाज आपल्या हक्कासाठी मागतोय मी त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांच्याबरोबर उभं राहणं हे माझं काम आहे। छगन भुजबळ एकीकडे सत्तेत आहे, दुसरीकडे ते म्हणतात की मी राजीनामा देणार नाही पण जो कोणी मराठा आरक्षण देईल सरकारमध्ये त्याला घरी जावं लागेल, या त्यांच्या भूमिकेबद्दल नाही सरकार म्हणून भूमिका आहे की भुजबळ साहेबांची भूमिका आहे यावर विचार करून बोलेल। तुम्ही आता म्हणालात की काही जाती ओबीसीच्या लाभापासून वंचित आहेत, तर घटनेमध्ये असं म्हटलेलं ओबीसी सर्वेक्षण देताना की दर 10 वर्षांनी त्याचं सर्वेक्षण व्हावं, तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मी मंत्री असताना याचं संरक्षणाचं काम सुरू केलं होतं, दिल्लीच्या कंपनीनं काम दिलं होतं, दुर्दैवानं माझं सरकार गेलं, मी अनेक जातींच्या लोकांना भेटलो, त्यांच्या समूहांना भेटलो, त्यांच्या शिष्टमंडळांना भेटलो, मला अजूनही ते त्या जातीतले अनेक जण दिसतात की ज्याची अवस्था वाईट आहे, त्यामध्ये नाग हे जे 12 बलुतेदार आहेत किंवा नाथजोगी आहे, तुमचा बहुरूपी आहे, वडार आहे, ही सगळी जातं आमच्या ह्याच्यात आहेत, ओबीसीमधली जाती, या सर्व जातींची अवस्था आत्ता इतकी वाईट आहे की त्यांना काहीच मिळालं नाही, बळी तो कानपिळी, जो मोठा असतो तो सगळं मिळतो, जिसके हात में लाठी उसकी बैस, आम्ही काय करायचं छोट्या छोट्या जातीत, आमची काय गती होणार? ही सर्व परिस्थिती पाहता यावर नक्कीच ओबीसीमध्ये असलेल्या घटकांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही, ही माझी भूमिका। नाही, म्हणूनच सरकारनी सरकारच्या मुखियांनी सांगितलं, सरकारच्या कॅप्टननी उपकॅप्टननी दोघांनी मिळून ही एकदा स्पष्टता आणली पाहिजे, आंदोलन संपलं, आता तुम्हाला हे हा वाद विरोध वाढणार नाही असा तोडगा काढला पाहिजे, आणि तो तोडगा कोण काढू शकतो? सरकारच काढलं पाहिजे। मराठा समाजाला देण्याला विरोध आहे का? नाही। तुम्ही आमची तर भूमिका काँग्रेसची 2013 होती, राणे समिती कोणी नियुक्त केली? त्यावेळेस ठीक आहे बापडांनी ते मान्य केलं नाही, त्यानंतर गायकवाड आले, गायकवाडांचा अहवाल तुम्हाला माहीत आहे, त्यावेळेस काय झालं, कोर्टांनी ते नाकारलं, अक्षरशः फेकून दिलं, सर्वोच्च न्यायालयाने
सांगितलं की बघा कुठलाही कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी तुम्हाला मागास ठरवायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे, त्याच्या त्या पद्धतीतून त्याला जावं लागेल, तो शैक्षणिक सामाजिक या दृष्टीनं तो वीक आहे का, तो मागास ठरतो का, हे सिद्ध करावं लागेल. जे सिद्ध होतील आणि सिद्ध करून त्यांना देण्यासाठी कोणाचीच अडचण नाही, सिद्ध करा घेऊन जा, पण वाद नको ना, हे करा लवकरात लवकर. सरकारने केलं पाहिजेत, सरकारने भूमिका मांडावी की आम्ही हे करून घेऊ नव्यानं करायचं असेल तर. पण तुम्ही वाद वाढवताय, दोन समाजामध्ये दुही निर्माण करताय. हे सरकार म्हणून आजची भूमिका दिसते आहे मला. मंत्री म्हणून जर असेल तर सरकारची भूमिका आहे असं मी समजतो. एक आता शंभूराजे एक बोलतात एकाच मंत्रिमंडळात आणि भुजबळ साहेब दुसरे बोलतात, ती त्यांची भूमिका मांडतात दुसरं बोलतात. म्हणजे हे संपूर्ण परिस्थितीमध्ये सरकारने दोन समाजातील तेढ संपवावी आणि तोडगा काढावा, ह्या महाराष्ट्राला अस्थिर होत्या म्हणजे या परिस्थितीतून बाहेर काढावं अशी आमची मागणी. हे बघा, मी ओबीसी म्हणून ओबीसी सोबत आहे. राहिला एकच प्रश्नाचं उत्तर, न्यायमूर्ती म्हणून निवृत्त सुद्धा त्यांनी जायची गरज नव्हती, हे माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. तुम्ही तुमचे प्रतिनिधी पाठवून चर्चा करायला पाहिजे. तुमच्यावर विश्वास नाही आणि न्यायमूर्तीवर माझी ती माझी न्यायमूर्तीला पाठवून त्यांच्यावर विश्वास आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे का? सरकारने विश्वास गमावला होता म्हणून त्यांना मध्यस्थी करायची गरज होती काय? न्यायमूर्तींना जायची काय गरज होती, पाठवायची काय गरज होती? तुम्ही जायला पाहिजे होता, मुख्यमंत्री जायला पाहिजेत, उपमुख्यमंत्री जायला पाहिजेत. हे आम्ही पहिल्यांदाच आम्ही इतक्या वर्षामध्ये पाहिलं आहे की असं कोणी माझी न्यायमूर्तीला पाठवून मध्यस्थी करायला सांगतात. नाही ती आता कल्पना फडणवीसांची होती की शिंदेची होती की अजितदादांची होती ते स्पष्ट करतील. प्रश्न असा आहे की एक याचिका दाखल करण्यात आली होती सोनोने ओबीसी साठी राज्य सरकारकडून 32% आरक्षण देण्यात आले होते, ते आता 42%पर्यंत गेले असं आव्हान देणारी याचिका उद्या सुनावणी देणारी याचिका दाखल, ओबीसी आरक्षणाला स्थगिती देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली, उद्यापासून ते रेग्युलर येईल. 32% होते राज्य सरकारने दिली, ती 42% गेली असा दावा त्याचा करण्यात आला. म्हणजे आरक्षण 42% गेलेलं आहे ओबीसींचं, ते त्यांना तो नाही नाही त्यांना एक वेगळं स्वप्न वगैरे काही पडलं असेल, ते रात्रीचं नसेल दिवसाचं स्वप्न असेल. तसं म्हणून त्यांचं त्याच्यात असंही हवं आहे की फक्त मराठा आरक्षण देतानाच सर्वेक्षण होतं, बाकीच्या इतर. म्हणून माझी भूमिका आता आहे, सरकारमध्ये दम असेल, सरकारमध्ये जर थोडाशी न्यायाची चाड असेल तर जातनिहाय जनगणना सुरू करा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, कोणाची किती संख्या आहे हे स्पष्ट होईल. तुम्ही जेव्हा आरक्षणाबद्दल बोलताय तेव्हा तुम्ही म्हणताय की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं, पण याचा शेवट आहे की 50% आरक्षणाची लिमिट जी आहे ती वाढवली पाहिजे. असं असताना सुद्धा जर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे तर त्यांना तुमचं काय म्हणणं आहे की ती का वाढवली जात नाही असं तुमचं म्हणणं? नाही नियत नाही. तुम्हाला बघा, मर्यादा वाढवायचं, दोनही सरकार बहुमतातली सरकार आहे, कोणाच्या कोगळ्यांची गरज नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही. तुमची जर नियत साफ असती तर हा निर्णय केव्हाच संपला असता, पण झुंजवट ठेवायचा, आपसात भांडण लाव ठेवायचा आणि राजकीय पोळी शेकायची, हा एवढाच त्याचा अर्थ निघतो. धन्यवाद. मराठा आरक्षण को लेकर दबाव बनाया जा रहा है और ओबीसी आरक्षण बचाने के लिए भुजबल आवाज उठाते हैं तो शिवसेना के मंत्री उन पर दबाव डाल रहे हैं. नहीं देखिए, सरकार करके जो भूमिका होनी चाहिए, सरकार ने अपना इस बारे में दोनों समूह को रास्ता निकालकर ये आपस में दोनों समाज नहीं लड़े और महाराष्ट्र में भी शांति का माहौल बना रहे, इसका प्रयास सरकार करना चाहिए. मैं ओबीसी का नेता करके मेरी भूमिका स्पष्ट है, मैं ओबीसी का अहित न होते हुए मराठा समाज को आरक्षण देना चाहिए, ओबीसी का नुकसान न करते हुए और 50% जो मर्यादा है उसके ऊपर जो सरकार ने निर्णय लेना चाहिए वो निर्णय सरकार ने लेना चाहिए. नहीं निश्चित रूप से देखिए, ये राजनीति है,
अगर एक तरफ सरकार कहती है कि हम लोग 50% में नहीं देंगे, ओबीसी के आरक्षण को धक्का नहीं लगाएंगे, और दूसरी तरफ अगर अलग भूमिका लेती है, अब सरसकट जीआर निकालने की क्या जरूरत थी? मराठवाड़ा के लिए था, नोंदी चेक हो गई थी, या आप व्याप्ति बढ़ाते जा रहे हैं, तो इससे तो थोड़ा सा ओबीसी समाज में उनके भावनाओं को भी सोचना चाहिए। उनकी भावनाएं हमारे पास में भी आज सुबह से 100 फोन आए, आपकी भूमिका क्या है? तो मराठा समाज की स्वाभाविक प्रतिक्रिया है कि उनको लगता है कि हमारा हक छीना जाएगा। हम लोग तो छोटा छोटा समाज है, और बड़ा समाज जब आता है तो उनके बड़ा समाज में भी कुछ गरीब है, तो उनको न्याय देते वक्त पूरा समाज उसमें आ जाएगा, तो फिर हम कहाँ जाएंगे? ये स्वाभाविक भावना उनकी है। नहीं, ये देखिए, आज तो एयर इंडेक्स जो क्वालिटी इंडेक्स जो है वो तो 144-145 के ऊपर गया है। स्थिति तो बहुत गंभीर है, और बिल्डर का काम तो खुलेआम चल रहा है, उसको कोई रोक टोक नहीं है। रास्ते पर धूल नहीं उड़ना चाहिए करके किसकी सुपीक दिमाग से निकला है, तो पानी मारा जा रहा है। अब पानी मारने से रास्ते पर अगर पोल्यूशन कम होता है तो उनके दिमाग को कदर करना चाहिए, सैल्यूट भी करना चाहिए। ऐसे भी महाभाग हमारे महाराष्ट्र में है, तो ऐसे स्थिति में आप लोगों को एक तुरंत एक एक्सपर्ट लोगों की बैठक लेनी चाहिए, इसके ऊपर क्या सोल्यूशन। मुंबई में कुछ निर्णय लिया गया था, डीजल के गाड़ियां बंद कर दी गई थी दिल्ली में, तो वो काम आप कर सकते हैं पोल्यूशन के लिए। आप तुरंत जो भी बड़े बड़े काम चल रहे हैं इंफ्रास्ट्रक्चर के, और बिल्डरों को अभय देने के लिए, बिल्डरों को पालने के लिए, लोगों को बीमारियां पालने के लिए छोड़ दो, ऐसा तो नहीं होना चाहिए। सरकार की जिम्मेदारी होती है वो। सरकार आज बीमारी से आपको सबको पता है कि बहुत सारी बीमारियां निमोनिया जैसे लोगों के, मुंबई में तो रहना मुश्किल हो जाता है, ऐसी स्थिति हो गई है, सब लोग चिल्लाते हैं। मेरा कहना यह है कि सरकार तुरंत कदम उठाए, अगर ढाकने बाहर गए उनके जगह दूसरे ऑफिसर को नियुक्ति करना चाहिए, और तुरंत ये जो कंस्ट्रक्शन के काम अभी चल रहे हैं बड़े पैमाने में, इससे जो धूल निकल रही है उसको रोक देना चाहिए। जो भी उनको उपाय करना है, इसके ऊपर सोल्यूशन निकालना है, वो तुरंत करना चाहिए, ये हमारी मांग। 19 तारीख हर ओबीसी मोर्चा में विजय वडेट्टीवार जाएगा, क्योंकि ओबीसी के हित के लिए। मैं कोई समाज के दूसरे विरोध में नहीं हूँ, मेरे समाज को भी न्याय मिले और दूसरे समाज को भी न्याय मिले, ये मेरी भूमिका। सर, भाजपा के प्रवक्ते केशव उपाध्याय समूह देवेंद्र फडणवीस जर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तर कदाचित मराठा आरक्षण टिकला असता असं वृत्तपत्रामध्ये आज लिहिलेलं आहे। कसं बघता उद्धव ठाकरेंनी दगाफटका केला म्हणून मराठा आरक्षण गेलं नाही, त्यांना केशव उपाध्याय म्हणजे शोध आणि बोध या दोन्हीचा मेळ आहे, त्यामुळे ते बोलतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।